आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नारायणी ही यंकोबाची लग्नाची बायको आहे हे सत्यच आहे, पण तुही फसवणूक झाली हे बी सत्यच आहे लेकरा. झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त भोगाच लागते. हिम्मत आणि सदाचरण सोडू नको लेकरा. मोठी अजब किस्मत आहे मावाली, अन मोठ्या अक्कल हुशारीनं खेळ खेळून राहिला तो बुवा. माझ्या सर्वनाशाले जे जे कारणीभूत आहे ना ते समजे भैताड, म्याच वाड्यावरच घेऊन आलो. समजा तो शितरांचाच राहते का? नाही राहत का? आता नारायणीशी म्या लग्न केलं हा, पण तिचा बाप आणि तिचा ताटा असा का वाड्यात टिकलीच नाही. अन आता धुमकेतू वाणी माझ्या डोळ्यासमोरच आली ना गपकणी. समजा त्या बुवाचा खेळ ना, चौथा उघडा नागडा फिरते आणि माई कापडं फाडते. नारायणी महाराज महाराज करते आणि तू पण पाया पडायला जाते. तुमचा विश्वास नसला तरी मी सत्पुरुष आहे. तर मले काही दिक्कतच नाही ना, अख्खं गाव त्याच्या मांग मांग गणगण गणगण फिरत गेलं तरी मले काय करायचं, माझ्या बापाचं का जात. पण मोठा खुरापती आहे ना महाराज, दोन धकधकच्या मशाली पाठवून दिल्या माझ्या वाड्यावर. तू म्हणते वाडा सोडत नाही, ती म्हणते तुले वाड्यात राहून देत नाही. नारायणी मला डोळ्यासमोर ठेवत नाही आणि तू बंद का वाड्या उघडत नाही. गायले मरायले गेली ती नारायणी त्या भवानी शेटकड, कारण त्या बुवानं तिचे कान भरले ना. तू पण पाया पडायला जाते ना, कारण वाड्यात कलह क्लेश सुरू आहेत. का बुवा आज शांत करणार आहे? पारावर तर बसते, फुंकर मारते आणि आग भडकवते. जसं पाहान तसं दिसते ना सावकार. भोकना झालो का म्या? महाराज सर्वज्ञानी आहेत, ते त्याच्या भक्ताले संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो. मले समजायले नको, मले काउन त्रास होऊन राहिला. हो चुका समजल्यास तर मार्ग शोधता येते ना. मला समजायले नको भविष्यात काय आहे ते. भविष्य म्या सांगतो ना. महाराज काय सांगते? नारायणी जिद्दीने अहंकारी ना, मले संपायलाच नाही तर वाड्यावर आली. आणि तू मध्ये येते म्हणून तुले पण दोपटते. गावासमोर तर धिंगाणा घालायचा, इथले मले बदनाम करायचंय ना. हो पण म्हणून वाडा जाळा समजायची राख रांगोळी करा. चौथाच्या अहंकाराला कुरवाळ आले ना, इतराईच्या मुंड्या पिरगाळा. यात म्या मरीन नाही तर माझ्या हातून नारायणी तरी मरते का नाही बघ. तू आली मधात तर तुले बिन जित्ता सोडत नाही. मले संपवण्याचा जो प्रयत्न करीन ना त्याले मी सोडायचंच नाही. मग कोणी पण असू दे, तू असू दे, नारायणी असू दे, आत्या असू दे, कालिंदी असू दे, तो पांडे असू दे. समजायले संपूर्ण समजायले मला समजे. ज्योती हसून राहिली का तुम्हाला? फिदी फिदी काढले करता मुलीना मुलीना. गावात फिरते झाले, वाड्यात भांडणं झाले ना, लगेच आनंद होते. कशी कशी बोलते एक मिनिट. वाटा 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 वाटा. नारायणी माय साहेब तर बँक केले आयरनी वरतच धरते. बँकेची मस्ती जिरून टाकली. पण धाकट्या सावकारी बाई पद्मावती ताई साहेब त्याने तर माय साहेब म्हणे जा वाड्याबाहेर, त्याची तर ठेवतच नाहीत ना. ताई साहेब लय चांगले आहे जी, वचनाले शब्दाले लय पक्के आहेत त्या. सावकारासाठी लय सहन करून राहिल्या ना त्या. आणि मग का माई साहेब कमी आहेत का? अरे लबाडी खोटेपणा अजिबात जमत नाही त्याले. बाप्पा लेख कोणाची? भाऊसाहेबाले बघितलं होतं म्या, एकदम तेजस्वी माणूस सच्चा. ताई साहेबांचा लय जीव आहे ना सावकारावर, तर त्या वाडा कशा सोडणार. दोघी बी बराबरच आहेत जी, पण सावकारच लंपट आहे ना. मला तर लय मज्जा वाटते.
दोघी भी धोपट्टे सावकाराले सावकाराचा दोघी पछाडच करते धपा धपा धपा. तुला सांगतो कालिंगी अजून झोपायला पाहिजे, भांडण अजून मोठे व्हायला पाहिजे. भांडण भांडण कायले करता हा. दोघी भी बराबर आहेत जी. अरे मरू दे ना, भांडण झालीच पाहिजे. आणि तसे भी एका म्यानामध्ये दोन तलवारी बसत्यात का. आता वादळ येणार कालिंदी, सावकाराच्या गळ्याने फास लावणार. बाप्पा हो, कोणी लिंबू फिरवला का तुमच्यावर. तू भयताड झाली कालिंदी. मला सांग, वाड्यात जर तंटा व्हायला लागला ना तर बाकीच्या गोष्टींकडे ध्यान राहीन का. मी आता धान्याच्या कोठारातली 550 पोते इकून बी टाकली सावकार जे. माय वो, इकून तिकून सारखच ना. कालीन दे त्याले, भांडू दे, भांडू दे त्याले. आपण आगीत तेल ओतत करायचं आणि भराभर किमती ऐवज जमा करायचं. कालीन दे, तळघरातली तिजोरी मले मालूम आहे. आपण त्याले हो 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 करायचं आणि हात साफ करायचा. सुवर्ण संधी आहे. तो बुड्ढा कुठे पळून गेला ते देवालाच माहित. आता दिसला तर पिशवीत भरून शानीस ने ते बुड्ढेले. असा कसा येत नाही घराकडे तेच बघते. आई रेणुकेचा उदो उदो. बाप्पा काय ले वरणते, घाबरले ना म्या. अजय मदत करू का तुले. कायले ओळख ना पाळा. महाराजांच्या स्थानावर तो ओळख कायली लागते. आपण जमने महाराजांचे भक्त आहो ना. आता माई ओळख म्हणशील तर म्या शिरप्या शिरप्या गोंधळी आई रेणुकेचा भक्त आहो ना. म्या का तुला मदत करतो. बघ मायाकडे थोडे तांदूळ आहे, ये घे. कायले आणले मुठभर तांदूळ, कोठ्या भरल्यात ना धान्याच्या. मायाजवळ मुठभर तांदूळ आहे पण भांडी नाही, ताट नाही. नाही नाही कायले म्हणते आजी, धर्मशाळेत संबंध भेटते ना. मग आलो यावच कायले मरत मरत. आता या म्हातारपणात उपाशी राहणं झेपल का. मोठी हट्टी आहे बुवा बुड्ढी. बर केलं लेकरा, भांडी आणली. लेकरा काय रे म्हणते, शिरप्या म्हणणं. शिरप्या जो भात तयार होईल ना तो थोडा थोडा. पण आजी अन्न छत्र छान जेवण भेटते ना. म्या बी चूल पेटवणार होतो पण म्हणलं अन्न छत्र आहे मग कायले काम करा. मला जमत नाही ना ते, परानं खात नाही ना म्या. स्वतः शिजवते, देवाले नैवेद्य दाखवते आणि मग जेवते. हो ना, घरी जमते ते, बाहेर काय नाही असं करायला पाहिजे. बर ते मले कायली काळजी वाटून राहिली बुड्ढीची. शिरप्या जमलं तर कर, नाही तर भय मागे. जमते ना जे शिरप्या गोंधळी म्हणते मले, पटापट करून देतो ना. आई रेणुकेचा उदो उदो. लेकरा बाळ रडून राहिलं ना, ऐकून राहिलं ना तू. आप्पा सासूबाई आता का करावं. ए जानकी, हे माई गुणाची बाई, दारू घड ना. हा मले आतमध्ये घे, मी झोपवते बाळाले. हा उघड दार. अहो काय रे सांगत सासूबाई, झोपेल ना बाळाचा. लक्ष आहे जी मा. आता इथं काय नाही बसली तू. ना ना आजोबाने तर मालूमच नाही, आतमध्ये बाळ रडून राहिलं ना. मोठ्या माणसावर इकडूप झोपते का बाळ. जागरण होते ना जानकीले. नाही होत. अहो नाही सासूबाई, तिनं सो केली ना, रंगोटोली झाली होती म्हणून उठले म्या. ए लेकरा सांगतो या मायले म्हणा का दारू घड आम्हाला याद घे. हा झोपवते बाळाले. अग असा त्रास नसतो द्यायचा बाई,
झोपायलेच नाही म्या नाही म्या इथेच बसणार म्हणजे बाळाने वाटल ना का आजी बाहेरच आहे उघड ना झालं आता झोपते नाही अन सासूबाई तुम्ही पण जाऊन झोपा ना मला सांगा बर बाळाची आजी जागी राहिली तर बाळाले वाईट वाटन का नाही हा तुम्ही पण झोपाजी महाराजांचं नाव घ्या गण 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 आता बोल सलूट ना ग बाई नाही अहो झोपा ना सासूबाई नाही म्या म्या नाही जाणार म्या इथंच बसते हा लागलं तर हाक मार म्या इथंच आहे इथंच बसते म्या लाकड ओली आहेत का आता कधी शिजणार भात आणि कधी म्या खाणार कमी आहे तर कायले ताठा दाखवा जेवण तर आणलं म्या अन्न छत्रातून पण बुद्धी हे कोणी है वसा वसा वरडल मले पण खाणार नाही माहेचा तड तुटत उपाशी झोपते आज ही बुद्धी अजय पेटली का नाही चूल तर तू चूल पेटून देतो ना हा ये पेटवून दे हा ये बाप्पा इकडे ये शिल्पिया जमल का जमते ना अजय पेटली चूल पेटली एकदाची आता ही नाही जेवली तर म्या कसा जेवू दोघा तिघाले पुरेल इथलं जेवण आणलं म्या ठीक विचारू अजय एक ती शेगावात कायले आली दर्शनाले आली का महाराजांच्या या उघड्या नागडाच्या दर्शनाले कायला येऊ मी हो का मग मानवरा घरदार शेतीवाडी समद सोडून सण्यानी इथं आला ना महाराजांच्या माग माग महाराज म्हणे मले तुझ्या नवऱ्याला घेऊन जा परत असं मग का तर माया नवऱ्यानंच मले वाऱ्यावर सोडलं आता कोणाला काय सांगाव बाप्पा माया नवऱ्याला अक्कल नाही पण महाराजाला समजत नाही जगदंब पण शिरप्या म्या महाराजाला बी सोडणार नाही आणि माया नवऱ्याला बी सोडणार नाही आता असा कसा येत नाही घराकडं महानवरा तेच पाहते मी जगदंब आहो बस कायले महा मांग मांग भून भून करून राहिली तू कायले फिरून राहिली आम्हाला जवाब पाहिजे तुम्ही टाळता कायले जवाब द्या ना बायकोनं तोंड वर करून सनेनी जा विचारीची रीत नाही टोळ घराण्याची सुख टोचून राहिलं का तुले सुख वैभवत आहेस ना अख्ख्या शेगावच्या लोकाईची डोळे वाटे एवढे झाले असा शानदार वाडा बांधला मी हेच विचारायचं आहे ना इथला पैसा तुमच्याकडे आला कुठून नारायणी पायरी इसरून वागा नको खानदानी सावकार आहो मी म्या वळखत नाही का टोळ घराने आले तुमची श्रीमंती किती आहे मले मालूम नाही काय शेगावातल्या लोकाईले बी मालूम आहे गावातले प्रतिष्ठित माया भी ओळखीचे आहेत भवानी अग्रवाल काकाजी कडून तुमचे संदे गुण समजले मले नारायणी असा भव्य शानदार वाडा नोकर चाकर पालखी मेना समद आलं इथला पैसा आला कुठून पप्पा बाजारपून घ्याव का आम्ही पैसा नाही का माझा काय हाय किती हाय सासूबाईंनी समद मला सांगितलं आहे लय ताणून राहिली तू जा आपलं काम कर मले मले आमच्या जमिनीचे कागदपत्र द्या पप्पा लयच वाकडी चालून राहिली तू
कायले इकली आमची जमीन नाही राणी। विश्वासघात करता माया वडिलांची भाऊ साहेबांची जग धोक्यात ऐकता भला होणार नाही तुमचं दगा करता तोंड वर करून बोलून राहिली तू आ? या वेंकुबा टोळे बोलून राहिली तू तुले तर आता मी सोडतच नाही मले शेगावात मला बोलायची कोणाची ताकद नाही आणि बोलते मले मले तुले जितकी सोडत नाही सोडत नाही सोडत नाही सोडत नाही शेगावात मला बोलायची कोणाची ताकद नाही आणि बोलते मले मले तुले जितकी सोडत नाही जितकी सोडत नाही जितकी सोडत नाही जितकी सोडत नाही। त्या रात्री मला समजलं का महालग्न माणसाशी नाही राक्षसाशी झालंय सावकाराचं ते भयंकर रूप या काळजात मनात बुद्धी आणि इचारात ठसलं लय मारलं मले त्या रात्री मुख्या जनावरालाय तुडवते तस तुडवलं लोभी ढोंगी राक्षसच आहे ना हा व्यंकोबा हो साहेबांसमोर नम्रपणे हात जोडणारा सोंगाड्या त्या रात्री मला समजून चुकलं हा आपलं भविष्य काय असणार अवधूत चिंतन गुरुदेव दत्त माझ्या सध्या शरीरावर तो वळ उठले वेदनेने मी तळमळत होते आणि मला डोळ्यासमोर दत्तगुरूंच्या रूपात महाराज दिसत होते माई माया अस्मितेच्या स्वाभिमानाच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या आध्यात्मिक वातावरणात वाढले होते ना म्या लय रात्र म्या तळमळत होते महाराजांनी मले सावर आदेश दिला मुंजळीत निखारे घेऊन भाऊ साहेबांच्या विश्वासाने लावलेल्या सुरुंगाचं दुःख मनात घेऊनच आली म्या त्या सावकाराले या धडा शिकवणार भाऊ साहेबांच्या अस्तित्वाची पवित्र उब असलेल्या या वाड्यात माडीवरची बाई पद्मा राहणार नाही या वास्तूच्या पावित्र्याने जपण्यासाठी मले माया जीवाची मी परवा नाही गण गण गणात भूते बाप्पा असा सोनेरी प्रकाश कायचा पडला असन हाव ना मध्यरात्र उलटून गेली ना आता बाहेर तर काळोखच आहे ना अजून पहाट व्हायला पण बराच वेळ आहे कमालच आहे ना इथं असा सोनेरी प्रकाश आज वर तर पाहिला नाही बा बराच हा ना प्रकाश तर बाहेरूनच येऊन राहिला ना हाव ना चल कवाड उघडून पाहू ये चला महाराज गुरु माऊली तुमच्या दिव्य दर्शनाने दिपलोची गण गण गणात बोते लेकरांनो आनंदाची घडी आहे ही
साठेंच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं कन्या आली ना, म्हणून सण्यानी कन्येच्या थोरल्या आजीली आनंद झाला, आशीर्वाद देऊन राहिली ना। लेकरांनो, तुमचं आयुष्य आनंदानं समृद्धीनं असंच उजळणार आहे, आणि अशी सुखाची बातमी बी लवकरच येणार आहे ना। गण गण गणात भूते महाराज, तुमची कृपा हीच आनंदाची गोष्ट आहे ना जी। रुक्मिणी मला क्षमा कर, आपला रामचंद्र पाप झाला ना, तू आजी झाली, सुनबाईले कन्यारत्न झालं, तू अशीच माझ्या समध्यांवर तर राहू दे। ले मायाळू आणि निर्मळ मनाची होती तू रुक्मिणी, साठे वंशात बाळ जन्माले आव म्हणून तू हा आत्मा भटकत होता ना, आता बाळ जन्माले आलं, आता तुली पुढच्या प्रवासाली जायला लागते, आता जीव आणखी कशात गुंतवू नको रुक्मिणी। त्यंबक, जन्माले आलेली लेक रुक्मिणी छाय असं समज। रुक्मिणी, साठे परिवाराशी असलेले तुझे ऋणानुबंध जन्मोजन्मी तसेच राहतील, आता तू मुक्त झाली बाई, आता जातानी तुही ओळख म्हणून आशीर्वाद ठेवून जा। गण गण गणात भूते। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते।